लोकांना मिळत आहे की असा सहकार क्षेत्र जे महाराष्ट्रामध्ये त्याचा जन्म झालेला आहे हे सहकार क्षेत्र कशामुळे संपत आहे हे असाच मानकापे सारखे लोकांच्यामुळे असाच मलकापूर बँकेचा अमरावतीमध्ये 1000 कोटी रुपयांचा अनुग्रह घोटाला झालेला आहे याच्या बाबतीत कोण काय करणार काही नाही हे लोक गरीब असतं त्यांना हे माहीत आहे की किती दिवस हे भांडणार किती दिवस हे लढणार पण आम्ही त्यांच्या सोबत राहणार आहे आणि मी आपल्याला शब्द देतो जोपर्यंत त्यांना पैसा मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन आम्ही आता मागणी काय आहे आता काय मागणी आमची मागणी एकच आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन आज सुरू आहे आता मी मागच्या अनेक दिवसापासून हे ऐकत आहे की पहिले डबल इंजनची सरकार होती आता ट्रिपल इंजन आधी आपण वेगाने विकास करू तुम्ही करा वेगाने विकास पण आज तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये घोषणा करा की हे जे आदर्शचे मलकापूरचे अनुग्रहाचे जे जे डिपॉझिटर्स आहे ज्यांचा कष्टाचा त्यांचा स्वतःचा त्यांचा मेहनतीचा पैसा आहे ते कधीपर्यंत मिळणार तुम्ही फक्त मला माहीत आहे की जे आपले गृहमंत्री आहे ते उभे राहतील आणि ते सांगतील की नाही कारवाई सुरू आहे आणि एक डायरेक्टर 3 डायरेक्टर्सला 1 चेअरमॅनला अरेस्ट केले अरेस्ट करून काही होणार नाही हे लोकांना आश्वासन त्याच दिवशी मिळेल जेव्हा तुम्ही हे डिक्लेअर करेल की 1 महिन्याच्या आत 2 महिन्याच्या आत तुमचा 1-1 पैसा आम्ही परत करू ठीक आहे थँक्यू.